नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले अग्रीपॉवर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आत्ता जो आपला विषय आहे तो अशा प्रकारे आहे की अग्रीपॉवरने तुम्हाला आतापर्यंत काय दिलं ते जाऊ द्या, परंतु आता सगळे पिकं जवळपास संपत आलेले आहे, तर मग उन्हाळाभर अग्रीपॉवर तुम्हाला काय देणार आणि अग्रीपॉवर सोबत तुम्ही टिकून राहिल्यास तुमचा काय फायदा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, जे सगळे शेतकरी आहेत, आपला मुख्य जो व्यवसाय आहे तो आपला व्यवसाय आहे शेती. आणि कसा आहे, कुठलाही जो धंदेवाईक व्यक्ती असतो त्याच्या धंद्याची त्याला बारीकन बारीक माहिती असणं खूप आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तो त्या धंद्यातनी सक्सेस होऊ शकत नाही, ही एक म्हण आहे. तर आपल्या शेतकऱ्याला किंवा आपण जे शेतकरी वर्ग आहोत आपल्याला तेवढी बारीक माहिती आहे का, आणि नाही तर मग ती माहिती कुठून मिळणार, त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, सोबतच बेल आयकनला टच करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपले आलेले तुम्हाला माहीत पडत राहील. तर पहा, उन्हाळ्यात आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, तर आम्ही उन्हाळ्यात तुम्हाला जे देणार आहोत तर ते अशा प्रकारचं आहे की फल्ली का पिकत नाही आहे. आता बरेच शेतकरी फल्ली लावतात, परंतु फल्लीचं उत्पादन ऑटोमॅटिक घटलेलं आहे या 2 वर्षात, गेल्या 2-3 वर्षापासून. तर का घटलेलं आहे, त्याचं कारण काय. त्यानंतर टरबूज पिकामध्ये फळधारणा करायची आहे, म्हणजे एका वेळेलावर तुम्हाला 4 ते 5 फळं सेटल करायच्या आहे, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या. त्यानंतर टरबूज पिकातनी टरबूज फळ क्रॅक होतं, तर ते क्रॅक कशा प्रकारे होतं आणि का होतं याचे 2-3 वेगवेगळे कारणं आहे, तर ते कारणं उदाहरणासहित आपण दाखवणार आहोत. त्यानंतर पाणी जर तुमच्याजवळ कमी असेल, एखाद्या शेतकऱ्याकडे पाणी कमी असेल, तर मग त्या शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, कुठलं पीक घेतलं पाहिजे ते आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यानंतर एखाद्या शेतकऱ्याकडे जर जास्त पाणी असेल मग त्या शेतकऱ्याने उन्हाळ्यात कुठलं पीक घेतलं पाहिजे हे सुद्धा आपण यामध्ये सांगणार आहोत. त्यानंतर क्लायमेट आणि वेदर यामध्ये फरक काय आहे, तर ते फरक सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगचा सगळ्यात मोठा प्रकोप शेतकऱ्याला झेलावा लागत आहे, तर मग त्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण आपल्या अग्रीपॉवरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे शेतकऱ्याचा, बरेच शेतकरी वेगवेगळे पिकं लावतात सोयाबीन काढल्यानंतर किंवा कापूस काढल्यानंतर, आणि त्याला शेतकरी म्हणतात की आम्ही बिवड केलं, ते नेमकं बिवड म्हणजे काय आणि त्याचा कशाप्रकारे पिकाला फायदा होत असतो, पुढील पिकाला कशाप्रकारे त्याचा फायदा होतो हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जे आहे तर जे वेगवेगळे खतं आपण वापरतो, जसं युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश किंवा मग मिश्र खतं वापरतो, तर नेमकं युरिया म्हणजे काय, कशाप्रकारे त्याचा उपयोग घेतला जाऊ शकतो ते, तसंच सिंगल सुपर फॉस्फेट आणि तसंच पोटॅशबद्दल. त्यानंतर घरच्या घरी DAP कसं तयार करायचं किंवा घरच्या घरी 10-26 कसं तयार करायचं याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मिश्र खतं म्हणजे काय आणि संयुक्त खतं म्हणजे काय, संयुक्त खतं टाकणे फायद्याचे की मिश्र खतं टाकणे फायद्याचे याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यानंतर मधुमक्षिका माणसासाठी किंवा शेतीसाठी एका आपण काय म्हणू त्याला, देवाचं दूध ज्याला म्हणतो आपण, असं दूध देवाच्या दूतासारखं ते काम करणार किंवा अमृतासारखं ते काम करतं, तर ते कशाप्रकारे काम करते मधुमक्षिका आणि तिला वाचवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे सविस्तर आपण उन्हाळाभर आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आमच्या अग्रीपॉवरसोबत जुळून राहणं आवश्यक आहे. धन्यवाद.